अष्टविनायक मित्रमंडळ वेल्ले आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न. भारताच्या इतिहासात सर्वप्रथम महिलांचे सैन्य निर्माण करणाऱ्या आपल्या मुलींचा आंतरजातीय विवाह एका कर्तृत्ववान युवकाशी लावून देत तत्कालीन काळात जातीय मानसिकतेत अडकून पडलेल्या बहुजन समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून देणाऱ्या नवरा, सासू, सासरे, मुलगा, नातू, जावई, मुलगी यांचा एकापाठोपाठ एक मृत्यू होत असताना न खचता अगदी धीरोदात्त व खंबीरपणे राज्यकारभार चालवणाऱ्या राघोबा पेशव्यास शरण येण्यास भाग पाडणाऱ्या इंदोरमधील राजवैभवापासून दूर राहत महेश्वर येथे आपला मुक्काम हलवून हिमालय ते कन्याकुमारी व बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र दरम्यान सर्व धर्मीय स्थळांचा विकास करणाऱ्या कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम शासनकर्त्या पुण्यश्लोक राजमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती वेल्ले येथे उत्साहात संपन्न. भैरवनाथ मंदिरापासून शोभायात्रा निघाली. तत्पूर्वी बेल्लेगावचे उपसरपंच श्री राजेंद्र शेठ पिंगट यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत बेल्लेतील समाजबांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर टेंभीमळा येथे महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अष्टविनायक मित्रमंडळ टेंभीमळा यांनी मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला.